नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वेकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्रामध्ये कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी या ठिकाणी भरती निघालेली आहे। पगार जो आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 25 ते 45 हजार रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी पोस्टवाईज मिळणार आहे। महिला पुरुष दोघं या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात। एकूण या ठिकाणी 156 जागांसाठी वेकन्सी आहे। नोकरीचे ठिकाणं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी या ठिकाणी वेकन्सी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प पुणे यांच्यातर्फे जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदासाठी किती वॅकन्सीज निघालेले आहे आणि नोकरीचे ठिकाणं या ठिकाणी बघणार आहोत। सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे मित्रांनो, या ठिकाणी अतिरिक्त प्रकल्प संचालक या पदासाठी निघालेली आहे। एकूण या ठिकाणी एक वॅकन्सी आहे। प्रकल्प समन्वयक व्यवस्थापक कक्ष पुणे या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे अधीक्षक कृषी अधिकारी या पदासाठी। एकूण या ठिकाणी 19 वॅकन्सीज या पदासाठी निघालेले आहेत। 5 जे आहेत प्रकल्प समन्वयक व व्यवस्थापन कक्ष पुणेसाठी आहे आणि 6 वॅकन्सी या ठिकाणी पुण्यासाठीच या ठिकाणी निघालेले आहे। प्रकल्प अंमलबजावणी कक्ष कृषी या ठिकाणी निघालेले आहे। त्यानंतर 8 वॅकन्सी ज्या आहेत या ठिकाणी विभागीय प्रकल्प अंमलबजावणी कक्ष ठाणे पुणे नाशिक कोल्हापूर औरंगाबाद लातूर नागपूर अमरावती या ठिकाणी निघालेले आहेत। त्यानंतर पुढच्या वॅकन्सी या ठिकाणी आहेत मित्रांनो, कृषी उपसंचालक या पदासाठी। एकूण 35 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। एक वॅकन्सी जी आहे प्रकल्प अंमलबजावणी कक्ष कृषी विभाग पुणे या ठिकाणी निघालेली आहे। 34 वॅकन्सी जी आहे जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय सर्व जिल्ह्यांसाठी ह्या 34 वॅकन्सी या ठिकाणी आहेत। पुढची वॅकन्सी मित्रांनो, तंत्र अधिकारी या पदासाठी आहे। एकूण 58 वॅकन्सीज या पदासाठी या ठिकाणी निघालेले आहेत। 5 वॅकन्सी या ठिकाणी प्रकल्प समन्वयक व व्यवस्थापन कक्ष पुणेसाठी आहेत। त्यानंतर 5 वॅकन्सी प्रकल्प अंमलबजावणी कक्ष कृषी विभाग पुणेसाठी आहे। त्यानंतर 8 वॅकन्सी विभागीय प्रकल्प अंमलबजावणी कक्ष ठाणे पुणे नाशिक कोल्हापूर औरंगाबाद लातूर नागपूर अमरावती या ठिकाणी आहेत। 34 वॅकन्सी ज्या आहेत जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष सर्व जिल्ह्यांसाठी या ठिकाणी आहे। त्यानंतर 1 वॅकन्सी अंमलबजावणी कक्ष महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबईसाठी आहे। 1 वॅकन्सी या ठिकाणी प्रकल्प अंमलबजावणी कक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मुंबईसाठी आहे। 1 वॅकन्सी या ठिकाणी प्रकल्प अंमलबजावणी कक्ष महाराष्ट्र ग्राम सामाजिकसाठी आहे। त्यानंतर पुढची वॅकन्सी 1 वॅकन्सी या ठिकाणी प्रकल्प अंमलबजावणी कक्ष महाराष्ट्र राज्य वाखार महामंडळ पुणेसाठी आहे। त्यानंतर पुढची वॅकन्सी या ठिकाणी अंमलबजावणी कक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पवन महासंघ नागपूरसाठी आहे। त्यानंतर प्रकल्प अंमलबजावणी कक्ष पुणे महानगरपालिका पुणेसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढची वॅकन्सी आहे मित्रांनो, कृषी अधिकारी या पदासाठी। 1 वॅकन्सी एकूण या ठिकाणी आहे। प्रकल्प अंमलबजावणी कक्ष महाराष्ट्र सहकार विकास महामंडळासाठी ही वॅकन्सी आहे। त्यानंतर पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे कृषी पर्यवेक्षक या पदासाठी। 41 वॅकन्सीज या पदासाठी एकूण या ठिकाणी आहे। स्मार्ट कॉर्नर तालुकास्तरसाठी ही वॅकन्सीज आहे। त्यानंतर सहाय्यक अधीक्षक या पदासाठी 2 वॅकन्सीज आहे। प्रकल्प समन्वयक व व्यवस्थापन कक्ष पुणेसाठी ह्या दोन्ही वॅकन्सीज या ठिकाणी आहे। अशा एकूण 157 जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आणि एक्सपिरियन्स तुमचा काय काय लागणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। तुम्ही जर या ठिकाणी असिस्टंट सुपरिटेंडंट पदासाठी जर अर्ज करत असाल तर या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन तुमचं कुठल्याही शाखेतून झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकणार आहात। 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर मल्टीटास्किंग ग्राइडर या ठिकाणी तालुका लेवलसाठी जर अर्ज करत असाल तर या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असणं आवश्यक आहे ॲग्रिकल्चरमध्ये, किंवा या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल ॲग्रिकल्चर किंवा इकॉनॉमिक्समध्ये। 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर ॲग्रिकल्चर व्हॅल्यू चेन एक्सपर्टसाठी जर अर्ज करत असाल तर या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असणं आवश्यक आहे ॲग्रिकल्चरमध्ये, आणि या ठिकाणी तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन जर झालेलं असेल ॲग्रिकल्चरमध्ये किंवा इकॉनॉमिक्समध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकणार आहात। 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी ॲग्री टेक्निकल ऑफिसर या पदासाठी अर्ज करत असाल तर तुमचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं असलं आवश्यक आहे ॲग्रिकल्चरमध्ये, किंवा या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल फूड टेक्नॉलॉजीमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकणार आहात। 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी ॲग्री बिझनेस ऑफिसरच्या पोस्ट आहेत,
तर या ठिकाणी ऑफिस वाईज पोस्ट दिलेले आहेत ॲग्री बिझनेस ऑफिसर या पदासाठी. तर या ठिकाणी मित्रांनो सर्व पदांसाठी तुमच्याकडे या ठिकाणी ॲग्रिकल्चरमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं असणं आवश्यक आहे, किंवा या ठिकाणी तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे या ठिकाणी ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्समध्ये झालेलं असणं आवश्यक आहे, आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागणार आहे. तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहात. तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्व पदांसाठी तुमचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे ॲग्रिकल्चरमध्ये, किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्समध्ये झालेलं असणं आवश्यक आहे. तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात. डिटेलमध्ये माहिती तुम्ही PDFमध्ये वाचू शकतात. PDFची लिंक जी आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून ठेवलेली आहे. अर्ज जे आहेत मित्रांनो तुम्हाला 29/7/2022 या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत. अर्ज सादर करण्याचा पत्ता या ठिकाणी दिलेला आहे, माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, प्रकल्प समन्वयक व व्यवस्थापक कक्ष, शेती महामंडळ भवन, 270 भांबुर्डा सेनापती बापट रोड पुणे या ठिकाणी तुम्हाला अर्ज पाठवायचे आहेत. ॲप्लिकेशन फॉर्मचा नमुन्याची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकलेली आहे. आपण सर्व PDF या ठिकाणी व्यवस्थित वाचल्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर मित्रांनो भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा, आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.